फ्रेंड्स कलोपासकच्या या भागात मी अलका आपलं सगळ्यांचं स्वागत करते. या भागात आपण ही सुंदर कानातली केली आहेत बघा, साधं अँकरच्या कॉटन थ्रेडनी केलेली आहेत आणि कॉटन थ्रेडनी केली असल्यामुळे त्याला छान स्टार्च करता येतो. तुम्हाला मॅचिंग हवं असेल तर तुम्ही एखादा कॉन्ट्रास्ट कलरचा असा मोती घालू शकता इथे मध्ये, जसं मी घालून ठेवलेलं आहे. ज्या रंगाचा हवा तसं तुम्ही कॉन्ट्रास्ट कलरचा घालू शकता, किंवा काही न घालता आपण नुसतं याला मोती न घालता कसा मोती न घालता सुद्धा असा इतका सुंदर तुम्हाला कानातलं हे दिसणार आहे. तर हे शंखाच्या आकाराचं सुंदरसं कानातलं आहे आणि इथे मी याला मोती फक्त चिकटवले आहेत हे बारीक. तुम्ही ते शिवपूर सुद्धा शकता किंवा साधे घुंगरू छोटे छोटे असे गुच्छ तीन ठिकाणी खाली लावले दोन्ही याला तर खूप सुंदर दिसेल. मला वाटतं खूप आवडेल तुम्हाला हे करायला. दिसायला जरी कठीण दिसला असा आकार तरी ते करायला अतिशय सोपं आहे आणि खूप तुम्ही आवडीनी कराल. आवडलं असेल तर आधीच थंब दाबून लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये. चॅनल अजूनही नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. चला तर मी आपण पटकन बघू याचं पॅटर्न की हे कानातलं कसं करायचं. आता याचं पॅटर्न बघायच्या आधी मला तुम्हाला एक आणखीन सांगायचं आहे की सारख्या टाईपचे जेव्हा व्हिडिओज असतात, जसं आता ही कानातलं हे, तर अशी आपण आणखीन 5-7 कानातली केलेली आहे, तर त्या सगळ्याच्या लिंक याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असतात. जसं आपण एक हार केला गणपतीसाठी, तर तुम्ही कोणत्याही हाराचं जर व्हिडिओ पाहत असाल तर त्याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इतर हारांचे सुद्धा लिंक्स दिलेले असतात. असंच जवळपास सगळ्याचं, फक्त डॉयलीज वगैरे काय खूप झालेल्या आहेत आतापर्यंत 90-95 वगैरे, त्यामुळे त्या प्रत्येकाची लिंक न देता तिथे प्लेलिस्ट दिलेली असते. त्यामुळे असं सहसा पाहायचं, जसं आता दिवाळी फराळाचं आहे तर एक व्हिडिओ तुम्ही पाहत असाल तर त्याचे इतर सगळ्या व्हिडिओच्या लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायच्या. किंवा दोन भाग असतील एखाद्या स्वेटरचे, समजा पार्ट 1 पार्ट 2 आहे, तर पार्ट 1 जर तुम्ही बघत असाल तर पार्ट 2ची लिंक त्याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असतेच. तर तुम्ही एवढं काळजीने बघितलं तर तुम्हाला मग मला विचारावं लागणार नाही किंवा शोधत बसण्यात वेळ जाणार नाही. चला आपण पटकन बघू आता हे सुंदरसं कानातलं कसं करायचं. कानातलं करण्यासाठी आपण हा कॉटन थ्रेड घेतलाय, अँकरचा आहे आणि आपण सुई घेतलेली आहे 1.75 ची. तर आपण सुरुवात करू 5 चेन करून. स्लिप नॉट करून घेतली, थोडा दोरा सोडला जास्तीचा आणि आता 5 चेन करू. 1, 2, 3, 4, 5. एक चेन जास्त करणार आणि आपल्याला, कारण पहिल्या चेन मध्ये काम करायचं आहे, तर पहिल्या चेन मध्ये ट्रिबल करू इनकम्प्लीट. ट्रिबल म्हणून दोन वेढे घेतले, पहा पहिल्या टाक्यात घातलं, दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढलं. इनकम्प्लीट करायचं आहे, दोऱ्याचा वेढा घेऊन दोन टाक्यातून काढलं, पुन्हा दोऱ्याचा वेढा घेऊन दोन टाक्यातून, दोनदाच केला. आणखीन एकदा होऊ शकतं पण केलं नाही, कारण इनकम्प्लीट करायचं आहे. आता इनकम्प्लीट डबल क्रोशे म्हणजे दोऱ्याचा वेढा घेतला, पुन्हा पहिल्या चेन मध्ये घातलं, दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढलं आणि फक्त एकदाच दोन टाक्यातून काढलं. परत इनकम्प्लीट ट्रिबल, दोन वेढे घेतले, पहा पुन्हा पहिल्याच टाक्यात घातलं, दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढतोय आणि दोन दोन टाक्यातून दोऱ्याचा वेढा घेऊन दोनदा काढलं. इनकम्प्लीट ट्रिबल, आता शेवटी इनकम्प्लीट डबल ट्रिबल म्हणून 3 वेढे घेतले सुईवर दोऱ्यानी, पुन्हा पहिल्या चेनमध्ये घातलं, दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढलं आणि दोन दोन टाक्यातून काढायचं. 1, 2 आणि 3. डबल ट्रिबलच्या वेळेस 3 काढावं लागतं. असे हे 5 टाके आहेत आपले. हे पहिल्या 5 चेन 6 चेन केले होते त्यातले या 5 चेन आहे. 1 पहिल्या याच्यात काम केलं, मग इनकम्प्लीट ट्रिबल, इनकम्प्लीट डबल क्रोशे, पुन्हा इनकम्प्लीट ट्रिबल आणि शेवटी इनकम्प्लीट डबल ट्रिबल. आता दोऱ्याचा वेळा घेऊन सगळ्या टाक्यातून काढू, म्हणजे असा छान पानासारखा आकार तयार झाला. आता पुढचं काम आपण काय करणार आहे, या पानाच्या आकारातच आपलं सगळं काम करायचं आहे. आपण कसं जाणार आहे, पहिले या आउटलाईन मध्ये मग या आउटलाईन मध्ये, दोन्हीकडे 8-8 सिंगल क्रोशे करणार इकडे, मग या मधल्या दोन्ही आउटलाईन मध्ये हे जे ट्रिबल केले होते ना इनकम्प्लीट, त्यात 6-6 सिंगल क्रोशे करणार आणि या इनकम्प्लीट डीसी डबल क्रोशे केला होता त्याच्यात आपण 5 सिंगल क्रोशे करू. तर असं आपल्याला जायचंय. तर आपण 1 चेन करणार आधी, नंतर या बाहेरच्या भागामध्ये 8 सिंगल क्रोशे करायचे. 1, 2 सरकवून घेत जा थोडे सिंगल क्रोशे,
तीन चार पांच सहा सात आणि आठ आठ सिंगल क्रोशे केले आपण. एकदम बाहेरची जी आउटलाइन होती डबल ट्रिपल केलेली त्याच्यात. आता असेच आठ सिंगल क्रोशे दुसऱ्या बाजूची जी आउटलाइन आहे याच्यात करायची आहे. ही आहे पाच इंची स्पेस, तर याच्यात आपण आठ सिंगल क्रोशे करू. हा दोरा आता इथेच राहू द्या मागचा, तो काही आपण घेऊन ये हाईड करायला सोबत. आठ सिंगल क्रोशे मी या बाजूनी करते. एक पहा कुठे करत आहे, बाहेरच्या आउटलाइन मध्ये बरं. दोन हे इकडचं आतलं येऊ नये द्यायचं अगदी बाहेरच्या आउटलाइन वर. तीन चार पाच सहा सात आणि आठ. आठ सिंगल क्रोशे आपण या बाजूनी केले, आठ सिंगल क्रोशे या बाजूनी केले. दिसतंय का असं. आता हे आतले तीन हे आहेत आपल्याजवळ, एक इनकम्प्लीट ट्रिबल, इनकम्प्लीट ट्रिबल आणि मधला इनकम्प्लीट डबल क्रोशे. तर आता या इनकम्प्लीट ट्रिबल जो आहे याच्यात आपल्याला सहा सिंगल क्रोशे करायचे. दोरा ओढून घ्यायचा, घट्ट चेंज करतो तिथे. एक दोन तीन चार पाच आणि सहा. पुढचे सहा सिंगल क्रोशे दुसऱ्या भागात. बघा आता हे दोन राहिले आहेत मधले. आता या इकडच्या भागात पुन्हा आपल्याला इनकम्प्लीट आपले इनकम्प्लीट नाही सहा सिंगल क्रोशे करायचे आहेत. जसे तिकडे केले तसे इनकम्प्लीट ट्रिबलवर. एक दोन कुठे करतो हे बरोबर पहा. तीन सरकवून घ्यायचं थोडं. चार पाच आणि सहा. एकदम बाहेरची आउटलाइन होती त्यावर आठ आठ सिंगल क्रोशे केले. मग थोडी आतली होती त्याच्याहून त्याच्यावर सहा सहा सिंगल क्रोशे केले. आणि आता फक्त हे डबल क्रोशेचं राहिलंय, इनकम्प्लीट डबल क्रोशे हा. तर याच्यात आपल्याला आता चार सिंगल क्रोशे करायचे. तर आपण इथे आठ सहा आणि चार असे करतोय. एक दोन तीन आणि चार. बघा आपलं आतापर्यंत झालेलं असं दिसत आहे. एकदम बाहेर आठ आठ सिंगल क्रोशे केले आहेत आपण. त्याच्या आतमध्ये सहा सहा आणि या मधल्या याच्यात चार सिंगल क्रोशे केले. अशा प्रकारचं दिसतंय आता. लक्षात आलं. आता दुसरा रो आपल्याला कसा करायचा आहे, तर पहिल्या आठ टाक्यांमध्ये एक एक सिंगल क्रोशे करा. चेन वन आणि टर्न करायचं. एक चेन केली आणि टर्न केलं. आता आपण हे रॉंग साईडनी जी रॉंग साईड दिसते तिथे करतोय ना. तर या प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे असे आठ सिंगल क्रोशे करू. एक दोन तीन. कळत आहे ना आपण कुठे घालतोय ते, जिथे मधून सुरुवात केली आणि मध्येच परत मधून आता दुसऱ्या राऊंडला मधून सुरुवात केली. एक दोन तीन चार झाले. हा पाच पाच सिंगल क्रोशे केले आपण. आता आपल्याला आठ करायचे होते सिंगल क्रोशे, तर आणखीन तीन करू आपण. पाच झाले. सहा सात आणि आठ.
दुसऱ्या राऊंडला आपण उलट्या साईडनी प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे असे 8 सिंगल क्रोशे करून घेतले. आता पुढच्या टाक्यात दोन टाक्यात एक एक हाफ डबल क्रोशे करू. पहा, हाफ डबल क्रोशे म्हणून दोऱ्याचा वेढा घेऊन त्यात टाकलं, दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढला, तीनाचा एक केला एकदम. पहिला हाफ डबल क्रोशे, पुढच्या टाक्यात दुसरा हाफ डबल क्रोशे, एकदम तीनाचा एक. आणि याच्या पुढच्या टाक्यात आता डबल क्रोशे करायचंय. त्याच्या पुढच्या टाक्यात एक डबल क्रोशे, डबल क्रोशे असल्यामुळे तीनाचे दोन आणि दोनाचा एक. काय केलं सुरुवातीपासून दुसऱ्या राऊंडला, तर 8 सिंगल क्रोशे केले आणि नंतर दोन टाक्यात एक एक हाफ डबल क्रोशे केले आणि पुढच्या टाक्यात एक डबल क्रोशे केला. आता पुढच्या शेवटचे 5 टाके उरेपर्यंत आपल्याला एका टाक्यात दोन डबल क्रोशे, एका टाक्यात एक डबल क्रोशे असं रिपीट करायचं आहे. बघा आता हा पुढचा टाका आहे, तर इथे दोन डबल क्रोशे करू आपण. डबल क्रोशे 1, डबल क्रोशे 2 इन द सेम स्टिच, त्याच टाक्यामध्ये पुन्हा एक डबल क्रोशे. एका टाक्यात दोन डबल क्रोशे केले आणि पुढच्या टाक्यात एक डबल क्रोशे, एक. परत त्याच्या पुढच्या टाक्यात दोन. आता कुठे जसंच दिसतच आपल्याला की काय करायचं याच्या पुढे, ते टाके असे क्रमाने येतातच पुढे. आता पुढच्या टाक्यात एक डबल क्रोशे करू आपण आणि याच्या पुढच्या टाक्यात परत दोन डबल क्रोशे, एक आणि त्याच टाक्यात हा दुसरा. परत आता पुढच्या याच्यात हे आपले कुठे चालू आहे आपण बरोबर त्या टाक्याच्या पुढचा टाका घ्यायचा. पुढच्या टाक्यात एक डबल क्रोशे, त्याच्या पुढच्या टाक्यात दोन डबल क्रोशे आणि शेवटचे 5 टाके उरेपर्यंत हे करायचं आहे आपल्याला. परत पुढच्या टाक्यात एक, त्याच्या पुढच्या टाक्यात दोन. एक आणि त्याच टाक्यात हा दुसरा. आता इकडून जायचं असं इथपासून मी तुम्हाला दाखवते, इथून जाणार आपण इथपर्यंत. तर इथपर्यंत जायचंय 1, 2, 3, 4, 5 हे 5 टाके सोडून द्यायचे. इथपर्यंत फक्त आपल्याला असं करायचं आहे की एका टाक्यात दोन डबल क्रोशे आणि एका टाक्यात एक. तर असं आपण करू. आता शेवटचे 5 टाके उरेपर्यंत दोन झाले. आता पुढच्या टाक्यात एक डबल क्रोशे, पुढच्या टाक्यात पुन्हा दोन. असं 2, 1, 2, 1 चालू द्या कुठपर्यंत, शेवटचे 5 टाके उरेपर्यंत दोन. आता याच्या पुढच्या टाक्यात एक, इथे पुन्हा 2, 1, 2 असं करा शेवटचे 5 टाके उरेपर्यंत. आता हे शेवटचे 5 टाके उरले पाय, 1, 2, 3, 4, 5. आता या पुढच्या टाक्यात आपण काय करणार, एक डबल क्रोशे आणि एक ट्रिपल. आतापर्यंत आपण एक डबल क्रोशे, दोन डबल क्रोशे असं करत होतो, तर आता एक डबल क्रोशे, दुसरा ट्रिपल, दोन वेळे घेतले, टाक्यात घातलं, दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढले. 4 टाके आहेत, दोऱ्याचा वेढा घेऊन 4चे 3, 3चे 2, पुन्हा दोऱ्याचा वेढा घेऊन 2चा 1. एक डबल क्रोशे केला एकाच टाक्यात आणि एक ट्रिपल केला. आता पुढच्या 3 ही 4 ही टाक्यांमध्ये 2-2 ट्रिपल करायचे आहे. ट्रिपल करायचे आहे म्हणजे आपल्याला दोऱ्याचे 2 वेढे घ्यावे लागतील. 2 वेढे घेतले, 1, 2, 3 हा झाला एक ट्रिपल. त्याच टाक्यात परत एक ट्रिपल. हात घट्ट घ्यायचा म्हणजे सारखा घ्यायचा, जे काही असेल घट्ट किंवा सैल, पण एकदा घट्ट एकदा सैल असं केलं की आकार बिघडतो मग वस्तूचा. पुढच्या टाक्यातही 2 ट्रिपल, आणि त्याच्या पुढच्याही टाक्यात 2 ट्रिपल.
एक ट्रिबल, पुन्हा त्याच टाक्यात दुसरा ट्रिबल. शेवटच्या पाच टाक्यांमध्ये आपण काय केलं, एका टाक्यात एक डबल क्रोशे, एक ट्रिबल, आणि त्याच्या पुढच्या प्रत्येक टाक्यात दोन दोन ट्रिबल केले. आता हा अगदी शेवटचा टाका उरलाय, इथेही दोन ट्रिबल करायचे आहेत आपल्याला. ट्रिबल वन, आणि त्याच टाक्यात आणखीन एक ट्रिबल. आता हे आपलं पूर्ण झालं. तर मागून असं दिसतंय आणि समोरून कसं दिसतं बघा. आता याचा आकार असा दुमडून जाऊ नये किंवा असं फोल्ड होऊ नये म्हणून आपण याला हवं तर फेविकॉल किंवा असं काहीतरी लावून कडक करू शकतो. तर तुम्ही हा टाका मोठा करून ठेवा, थोडा आकार दिसतो. आणि याला रॉंग साईडनी म्हणजे मागून असं जर थोडा फेविकॉल लावून ठेवलं आणि कडक होईस्तर तर याचा आकार जसाच्या तसा राहील. नाही तर मग परत थोडस दबलं की तो आकार त्याचा बिनसेल आणि हे तुमचं इतकं छान शेप आहे जो आलेला शंखासारखा तो जाईल. आता इथे गाठ मारून घ्या. पुढचं डेकोरेशन तुम्हाला जसं वाटेल तसं करायचं आहे तुम्हाला. तर आपण थोडस दोरा कापून घेऊ. मी 1 फूट दोरा कापून गाठ मारून घेतली. आता आपण याला फेविकॉल लावू, असं आणखीन एक कानातलं करू आपण. आणि याला फेविकॉल लावून नंतर वाळेस्तोर ठेवू. आता वर हवं तर तुम्ही गुलाबी मणी टाका, खाली तुम्हाला हवे असतील तर इथे 3 लोलक टाका म्हणजे घुंगरू सारखं तसं टाकलं चालेल, किंवा मोती टाकले तरी चालेल. तुम्हाला जसं याला डेकोरेट करायचं असेल तसं करा. मी सुद्धा पूर्ण करून घेते हे आणि कानातल्याचा बेस वर लावून आणि मग तुम्हाला दाखवते. नक्की आवडेल तुम्हाला, मी पूर्ण करून पाहते. आपली ही कानातली पूर्ण झाली आहेत बघा. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की आता काठाने एक तर तुम्ही मोती लावा किंवा ते छोटे छोटे घुंगरू लावा, तर माझं छान मॅचिंग मोती सापडले त्यामुळे मी गुलाबी मोतीच लावले आहेत आणि अतिशय सुंदर दिसत आहेत हे कानातलं. स्टार्च केल्यामुळे आता त्याचे आकार जो आहे तोही बिघडणार नाही, नाही तर आपण ठेवताना कुठेही ठेवलं की तो आकार त्या शेलचा बिघडून जातो. त्यामुळे आपण हे स्टार्च लावलंय त्याला पूर्ण पाठीमागून. साधं आपलं स्टार्च करा किंवा दोऱ्याचं असल्यामुळे कॉटन थ्रेड ही त्यामुळे स्टार्च करूनही बरोबर होतं, किंवा साधं फॅब्रिक फेविकॉल घ्यायचं आणि ते मागून पूर्ण लावलंय. तर मी फॅब्रिक फेविकॉलच लावलेलं आहे. तर कोणत्याही पद्धतीने तुम्ही त्याला थोडं कडक केलं तर आणखीन छान बसेल ते नेहमीसाठी. तसंच मला वाटतं खूपच आवडलं असेल तुम्हाला हे. आवडलं असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये. चॅनल अजूनही नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.